जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव या ठिकाणी 63 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला आरोग्यमंत्री आणि त्याचबरोबर पालकमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या ठिकाणी गेल्या 63 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच 3 दिवसांपासून महिलांसह पुरुषांनी उपोषण सुरू केलं. यातील काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावरती औषध उपचार चालू आहेत. 20 मार्च रोजी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या बुधवारी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. प्रतिनिधी ओमप्रकाश उढान, News24, जालना. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.